राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांना तहसीलदार ज्योती देवरे यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रांताधिकारी सीमा हिरे यांना निवेदन देण्यात आलंय. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी गेलेल्या जीप सदस्या जयश्री पाटील यांचा तहसीलदार देवरे यांनी काल तहसीलदारनात अपमान केल्याचे जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांनी पत्रकार परिषदेतून आरोप केला होता. तहसीलदार देवरे यांची बदली करा, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिलाय. दरम्यान याबाबत तहसीलदार ज्योती देवरे यांनी देखील जीप सदस्या जयश्री पाटील यांच्यावर शासकीय बैठक सुरू असताना कामकाजात व्यत्यय आणल्याचा गुन्हा अमळनेर पोलिसात दाखल केलाय. मी काही राहणार आहे की उद्या मी प्रांतांना, जिल्हाधिकाऱ्यांना, आयुक्तांना, पालकमंत्र्यांना, महसूल मंत्र्यांना, यांना सगळ्यांना निवेदन देणार आहे. जर का 15 दिवसाच्या आत तहसीलदारांवर कारवाई नाही झाली तर मी प्रांत ऑफिसच्या समोर आमरण उपोषणाला बसणार आहे. ही माझी भूमिका राहणार होता की गेल्या 10-12 दिवसापासून सारबेट्याचे शेतकरी होते. दुष्काळ निवारणाचा जो निधी असतो त्यासाठी 8-10 दिवसापासून शेतकरी माझ्याकडे येत होते की ताई आमचे बिलं निघत नाही, आमचे चेक निघत नाही. म्हणून मी 10 दिवसापासून सारखं मॅडमला कॉल करत होते की मॅडम तुमच्या टेबलावर चेकबुक पडलेलं आहे, बिल पडलेलं आहे, तुम्ही सही करून द्या. पण मॅडमने एकही कॉल माझा रिसीव केला आणि इव्हन मी त्यांना काल सकाळी पण कॉल केला की मॅडम असं अशा पद्धतीचं तुमच्या टेबलावर पडलेलं आहे सांगणार होती फोनवर, त्यांनी फोन नाही उचलला. मग शेतकरी माझ्याकडे रोज येत होते त्याच्यामुळे मी त्यांच्या दालनात गेली, परमिशन घेऊन गेली की मॅडम येऊ का. त्याच्यानंतर मी गेल्यानंतर मी बोलली की मॅडम तुम्ही फोन उचलला नाही म्हणून मी आली. त्या म्हटल्या की कोण आहेत तुम्ही, मला बोलणाऱ्या तुम्ही कोण आल्यात. त्यांना म्हटलं मी झेडपी मेंबर जयश्री पाटील बोलते. त्याच्यानंतरही त्यांनी माझ्याशी इतकं अवाच्य भाषेत बोलल्या. माझे मोबाईल हा माझा पर्सनल प्रॉपर्टी आहे, तो उचलायचा की नाही उचलायचा तो अधिकार माझा आहे. त्याच्यानंतर त्यांनी पर्सनल प्रॉपर्टीमध्ये माझंही शूटिंग केली की मी काय बोलते असं म्हणून, आणि माझी परमिशन नसताना त्यांनी त्यांच्या पर्सनल प्रॉपर्टीमध्ये माझी शूटिंग करायचा अधिकार दिला त्यांना कोणी. अशा पद्धतीने जर का लोकप्रतिनिधींना अधिकारी वागणूक देत असतील किंवा शूटिंग करून सांगत असतील, मी तर माझा पर्सनल प्रॉब्लेम घेऊन गेलेली नव्हती. मी शेतकऱ्यांसाठी तिथे गेलेली असताना जर का मला अधिकारी अशा पद्धतीची वागणूक देत असतील, लोकप्रतिनिधींना अशी वागणूक भेटत सामान्य जनतेने काय करावं, त्यांचे कामं कसे होतील. इथं अधिकारी आणि लोकप्रतिनिधी मिळून आपण लोकांचे कामं करत असतो ना, अशा पद्धतीने जर का अधिकाऱ्यांची वागणूक होत असेल आणि जर का प्रतिनिधींवर गुन्हा दाखल होत असेल तर आम्ही स्वस्थ बसणार. आणि याच्या पुढे आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला जाणार आहे. त्याच्यानंतर 15 दिवसाच्या आतही जर का तहसीलदारांवर कारवाई नाही झाली तर आम्ही उपोषणाला बसणार आहे प्रांत ऑफिसरसमोर. ही माझी भूमिका राहणार आहे पुढची. आता प्रांत साहेबांना मी निवेदन दिलेलं आहे. प्रांतांनी सांगितलं आहे की जाऊ द्या, पण जेव्हा रात्री त्यांनी 3:30 वाजता 353 माझ्यावर गुन्हा दाखल केला, कदाचित मी देणार नव्हती निवेदन, मी शांत करून घ्यायचं ठीक आहे असतात मिसअंडरस्टँडिंग होते. त्यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर मी आता कलेक्टरांकडे परत जाणार आहे, निवेदन देणार आहे, प्रांतांना निवेदन दिलं आणि याच्या पुढे उपोषणाला बसण्याचा माझा पक्का निर्धार राहणार. सन्मान निधी योजना विस्तारित स्वरूपात लागू करण्यात आली आहे. या विषयावर तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, कर्मचारी व इतर प्रशासकीय अधिकारी यांची बैठक मी माझ्या दालनात घेत होते. बैठकीत महत्वपूर्ण चर्चा चालू असताना सन्माननीय जयश्री ताई, ज्यांना मी यापूर्वी कधी पाहिलेले अथवा बोललेलेही नाही, त्यांनी जोराने दार लोटून आक्रमकपणे भर मिटिंगमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी त्यांनी 11:31 मला माझ्या मोबाईलवर कॉल केलेला होता, परंतु त्यांचा नंबर सेव्ह नसल्याने मला तो फोन त्यांचा आहे असे कळले नाही. आणि बैठक चालू असल्याने मी तो अननोन नंबर जरी असला तरी मी फोन उचलते, परंतु बैठक चालू असल्याने मी तो उचलला नाही. 11:31 त्यांनी केलेला मला कॉल होता, परंतु त्यांनी 11:33 माझ्या दालनामध्ये आक्रमकपणे भर बैठकीमध्ये प्रवेश करून तुम्हाला लाज वाटते का, 1000 वेळा फोन करून तुम्ही आमचे फोन उचलत नाही अशा पद्धतीने पाणउतारा करून तुम्हाला भान आहे का व तुम्ही सिलेक्टेड लोकांचे फोन उचलतात अशी निर्भत्सना करून सर्व अधिकाऱ्यांसमोर, कर्मचाऱ्यांसमोर आणि उपस्थित नागरिकांसमोर माझी निर्भत्सना केली. त्याचप्रमाणे कार्यकारी दंडाधिकारी मी असूनही आणि त्यांना मी तशी जाणीव करून दिल्यानंतरही त्यांनी माझा अपमान करणं तसंच सुरू ठेवलं. तसेच त्या ठिकाणी त्यांनी जी काही अडचण आहे ती सांगा किंवा आपला परिचय करून द्या. त्यानंतर त्यांनी परिचय करून दिला. परिचय करून दिल्यानंतरही 20 मिनिटं त्या माझ्याशी अरेरावी करत राहिल्या आणि नंतर मी त्यांना विनंती केली की आपलं काम कृपया सांगा. त्यावेळेला त्यांनी काम सांगितलं, ते काम यापूर्वीच या कार्यालयाकडून करण्यात आलेलं होतं.
अशा प्रकारे त्यांनी पीएम किसान सारख्या माझ्या महत्वपूर्ण बैठकीमध्ये आक्रमकपणे येऊन माझा पाणउतारा करून माझे मला अरेरावी करून, तसंच मी कार्यकारी दंडाधिकारी असूनही माझ्या पदाचा कुठलाही मुलाही ज्यांना बाळगता त्यांनी सरळ सरळ माझा अपमान करून शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केलेला आहे. त्याचप्रमाणे त्या निघून गेल्यानंतर त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत. माझा अपमान केलेला असताना सुद्धा त्यांनी त्यांनी पत्रकार परिषद बोलावली व त्यांचा स्वतःचा अपमान झाल्याचे खोटे आरोप माझ्यावरती केलेत. मी एक शब्दही त्यांचा अपमान केलेला नाही किंवा मी त्यांच्या सन्मानाला अथवा कुणाच्याही सन्मानाला कुठलाही धक्का अजिबात पोहोचवलेला नाही. असे असतानाही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर खोटे आरोप करून माझी बदनामी केली. ही गोष्ट अतिशय त्रासदायक आहे. कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याला अशा पद्धतीने बदनामीला सामोरं जावं लागणं ही गोष्ट निश्चितच त्रासदायक आहे. त्यातच मी महिला अधिकारी आहे आणि त्यामुळे माझं मनोधैर्य जे आहे ते खच्चीकरण झालेलं आहे. त्यामुळे मी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही अवगत केलेले आहे आणि त्यांचे पती